कदाचित कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही, पण आपुलकीने आणि प्रेमाने प्रेमाने पाठीवरती थाप मारायला मुख्यमंत्री किती वेळा आले असतील ह्या आधीचे मला आठवत नाही. पण आपण स्वतः येतात, आस्थेने चौकशी करतात, महापालिकेला काय हवं नको ते विचारत असतात. गेल्या अनेक दिवस धुसफुसत असलेली युती आज चक्क एकमेकांवर स्तुतीसुम्न उधळत होती. मुंबई महापालिका निवडणुका दृष्टीपथात आल्यापासून वेगवेगळ्या प्रकल्प विकास कामांची स्वतंत्र उद्घाटनं करत सेना आणि भाजपनं एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र या श्रेयवादाच्या राजकारणाला आजच्या महापालिकेच्या अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्रमात तरी पूर्णविराम मिळाला. मी मुंबई महानगरपालिकेचं विशेषतः महापौर आणि आयुक्त यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय अद्ययावत अशा प्रकारची ही आपत्कालीन यंत्रणा आज त्याचं ती सुसज्जित करण्यात आली आणि मुंबई शहराला त्याचं आज लोकार्पण देखील करण्यात आलं. एक नजर टाकूया भाजपनं कुठल्या कुठल्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. महापौर शिक्षक पुरस्कार सोहळा, सेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार, दादर अग्निशमन केंद्राच्या नूतनीकरणाचा सोहळा भाजपचा बहिष्कार, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन भाजपचा बहिष्कार, कुलवा येथील मलजल निस्सारण केंद्र भाजपचा बहिष्कार, या कार्यक्रमात भाजप उमर बहिष्कार टाकला. स्तुती करता करता मुख्यमंत्र्यांनाही टोला द्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. तसंच निवडणूक असल्यानं येत्या काळात उद्घाटनांचा धूमधडाका दुपटीनं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे, साहजिकच आहे. आपण दोघेही एकत्र या सगळ्या कामांचा धडाका लावल्यानंतर कामाबद्दल किती छापून येईल मला कल्पना नाही, पण निवडणूक आली म्हणून उद्घाटनाचा धूमधडाका आहेच ना. जे चांगलं केलं त्याचा धूमधडाका आम्ही नाही करणार तर दुसरं कोण करणार, आणखीन करणार. चांगल्या कामांचा धूमधडाका येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती करणार. नगरपालिका निवडणुकीत सरशी झाल्यानं भाजपचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत भाजप काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.